शिरपूर बाभळा येथे शिवसैनिकांनी प्रचंड जल्लोष साजरा केला. खासदार संजय राऊत म्हणजेच शिवसेनेची बुलंद तोफ यांच्या सुटकेचे आदेश निघताच शिवसैनिकांनी प्रचंड फटाके वाजून जल्लोष केला. ऋतुजा लटकेंच्या पहिल्या यशानंतर आता संजय राऊत यांची सुटका झाल्यानंतर शिवसेनेला मिळालेले प्रचंड मोठं यश म्हणता येईल. आणि तसाच यामध्ये याच जोशामध्ये शिवसैनिकांनी प्रचंड जल्लोष साजरा केला. चक्क फटाके लावून अक्षरशः नाचताना कार्यकर्ते आपल्याला दिसत होते. संजय राऊत साहेब यांना 100 दिवसानंतर आज बेल मिळाला आणि हा आनंद जे सगळे कट्टर मावळे कट्टर शिवसैनिक आहेत यांचा एक वेगळा आनंद गगन भरून असा आनंद आज या सगळ्या शिवसैनिकांना आज मिळालेला आहे. आणि हे औचित्य साधून आम्ही आज संध्याकाळी इथे बबळा या गावामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक मिळून आज तो आनंद उत्सव तो जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलेलो आहेत. शिवसेना नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब यांनी या भारतीय जनता पार्टीच्या षड्यंत्राखाली ईडीने तब्बल 100 दिवस त्यांना कारावासामध्ये ठेवलं, तरी हा तो आपल्या मराठी बाणा आवाज थांबत नसताना देखील आज 100 दिवस झाल्यानंतर आज जामीन अर्ज मंजूर झाला आणि आदरणीय संजय राऊत साहेब आज आपल्यामध्ये पुन्हा शिवसेनेची बुलंद तोफ होण्यासाठी हजर झालेले आहेत. याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सर्व शिवसैनिक बबळास या गावामध्ये आदरणीय संजय राऊत साहेब यांचा जामीन अर्ज मंजूर झाल्यामुळे सर्व आनंद व्यक्त करत आहोत. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हा बुलंद आवाज कुणाचा? प्रतिनिधी रणजित जाधव, शिरपूर.